नमस्कार बीसीएन न्यूज के हिंदी बुलेटिन में मैं क्षितिजा देशमुख आप सभी का स्वागत करती हूँ। बढ़ते हैं खबरों की ओर। मौदा यह एक तहसील का ठिकान है और औद्योगिक शहर होने का कारण यहाँ लोगों को नागपुर शहर से रोजाना आवागमन बढ़ गया है। मौदा शहर से रोज सैकड़ों स्कूल कॉलेज छात्र और विविध शासकीय कार्यालय में काम करने वाले कर्मचारी भारी संख्या में यातायात करते हैं, लेकिन इस मार्ग से चलने वाली अधिकतर एसटी महामंडल की बसेस के चालक वाहक मौदा से पैसेंजर लेने से इनकार करते हैं, जिस कारण मौदा बस स्टैंड पर पैसेंजर की भीड़ होती है। इस समस्या को दूर करने हेतु नागपुर महानगर पालिका से नागपुर से मौदा तक सिटी बस शुरू करने की मांग नागपुर जिला भाजपा उपाध्यक्ष नरेश मोटघरे ने नागपुर महानगर पालिका को निवेदन द्वारा की है। मौदा शहर हे तालुक्याचं मुख्य स्थान आहे आणि मौद्यामध्ये तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी वेगवेगळ्या कामाकरता या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे मौदा एक हे औद्योगिक शहर आहे। या ठिकाणी मोठे मोठे प्लांट आहे, येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या फार मोठी आहे। दररोज शाळेत विद्यार्थी जाणारे जे आहेत ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणामध्ये, इथे महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी कॉलेज शाळेत या ठिकाणी येतात। शेतकरी वर्गातील काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे साधनं नाही आहेत, ते विद्यार्थी बसेसनी या ठिकाणी शाळा कॉलेज आपले करत असतात आणि तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी तालुक्यामध्ये मौदा शहराला जोडलेला आहे आणि या ठिकाणी कोर्ट, आपलं एसडीओ कार्यालय, अनेक मोठे मुख्य कार्यालय या ठिकाणी असल्यामुळं कामठी तालुक्याचे सुद्धा ग्रामीणचे लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात, कारण एसडीओ कार्यालय हे या ठिकाणी मौद्याला आहे आणि म्हणून येणाऱ्या जाण्याची एवढी गैरसोय होत आहे की एसटी महामंडळाच्या बसेस कमी आहे। वारंवार एसटी महामंडळाला विनंती केल्यावर नंतरही एसटी महामंडळाने बसेस वाढवल्या नाही, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। मोठ्या प्रमाणात नोकरी करणारे नागपुरात जाणारे, नागपुरातून या ठिकाणी येणारे अनेक कर्मचारी आहेत, त्यांची सुद्धा गैरसोय होत आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर विचारू नका एवढं झुंबड असते लोकांचं बस स्टँडवरती, प्रत्येक ठिकाणी लोक बिचारे थांबलेले असतात। एवढ्या विचित्र प्रकारे मौद्या शहरामध्ये होत आहे, येणाऱ्या जनाला त्रास होत आहे। विद्यार्थी 5 वाजतापासनं तर रात्री 6-7 वाजेपर्यंत बस स्टँडवर उभे राहतात, मुली मुलं त्या ठिकाणी उभे राहतात। अनेकदा असे प्रकार झाले आहे की बसमध्ये चढताना अनेक विद्यार्थ्यांची कंडक्टर ड्रायव्हरची मारपीट सुद्धा झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं 15 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांसोबत भांडण होऊन, बसमध्ये भांडण होऊन चढ उतरण्याच्या प्रकारामध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हरशी भांडण होऊन विद्यार्थ्याची मारपीट झाली, उलट त्याच्यावर 353 गुन्हा विद्यार्थ्यावर दाखल झाला आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या या बसेसमुळे लोकांना मदत तर दूरच राहू द्या, परंतु लोकांना त्रास व्हायला लागला, विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागला। म्हणून मी स्वतः माननीय आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री या जिल्ह्याचे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना आम्ही विनंती केली, काही लोक भेटलो त्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी भेटलो, त्यांना विनंती केली की साहेब अशा अशा पद्धतीच्या लोकांना त्रास होत आहे, रात्री बेरात्री आमच्या बहिणीला, आई बहिणीला जायला त्रास होत आहेत, वारंवार एसटी महामंडळाला विनंती करून काही झालं नाही, आपण आम्हाला या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने स्टार बसेस चालू करून देण्यात यावे आणि म्हणून तसं आदरणीय बावनकुळे साहेबांनी स्टार बसेस चालू करण्याकरता मनपा आयुक्ताला पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि ते लगेच आता ते चालू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी नक्कीच या जनतेचा, या तालुक्यातील जनतेच्या, विद्यार्थ्यांचा, कामगार वर्गाचा मोठ्या प्रमाणात जो प्रश्न होता तो मार्गी लागेल अशी मला आशा आहे। एनबीसी न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट। नाले में आई बाढ़ के कारण हिंगनगाड़ तहसील के कुंभी गांव को भारी नुकसान हुआ है और गांव से संपर्क टूट गया है। बाढ़ के पानी के कारण अन्य गांव के नागरिक भी कुंभी गांव में फंसे हुए हैं। कुंभी गांव में कई घर ढह गए हैं। प्रशासन की ओर से कुंभी गांव में फोन से संपर्क किया गया है और गांव में किराना दुकान से अनाज पहुंचाने का काम किया गया। कुल मिलाकर कल की बारिश के कारण हिंगनघाट तालुका में बड़ी मात्रा में कृषि और घर क्षतिग्रस्त हो गए हैं। काली नाला, अंबिका नाला था, नाला एक फोर व्हीलर कार वाहून गेली, जीवित हानी नहीं, कार पूर्ण वाहून गेली, गाडी वाहून गेली, गाडी वाहून गेली,
आमच्या कुंभी गावामध्ये 10 ते 15 घराचं नुकसान झालं, अन्नधान्याचं नुकसान झालं, नासाडी झाली. त्याच्यामुळे शासनानं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आमच्या गावाची सर्वे करावं. शेती अक्षरशः खंदून गेली आमची वली. आज आमच्यापाशी शेतीचं इतकं नुकसान झालं की आम्ही सांगू शकत नाही, पर्याय राहिला नाही. धुरे बंधारे वाहून गेले आमचे वले आणि रात्रीच्या पानानं आम्ही रात्र काढताना खूप दुःखामंदी आणि जीव मुठी घेऊन रात्र काढली. कितीतरी लोकं इथं अटकून पडले आहे रात्र भऱ्यापासून. त्या लोकांनीसुद्धा आपली रात्र काढताना अशी काढली की त्याला म्हणजे समजे नाही आम्ही जाऊ कुठं नाही कुठं. ते त्याला मी माझ्या घरी स्वतः सहारा दिला आणि आपल्या घरी ठेवले, त्याला रात्रभर काढले. हे वाघुलीचे लोक आहे वाले. एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट. बारिश से किसानों और नागरिकों को राहत मिली है. गोंदिया जिले में पिछले कुछ दिनों से रात में बारिश हो रही है और लोगों को दिन में गर्मी झेलनी पड़ रही है, लेकिन रात में जिले में कुछ स्थानों पर भारी बारिश होने से किसानों को राहत मिली है. नागरिकों को बारिश से राहत मिली है, जिससे किसान व नागरिकों ने खुशी जताई. उप मुख्यमंत्री अजित पवार को आज ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय के उद्घाटन में शामिल होना था, लेकिन भारी बारिश के कारण उन्होंने आज का कार्यक्रम रद्द कर दिया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं से शहर के नागरिकों को मदद करने का आग्रह किया. साथ ही सभी नागरिकों से आवश्यक होने पर बाहर निकलने का आह्वान करते हुए सावधानी बरतने को कहा गया है. नमस्कार. आज रोजी मी आमचे सहकारी आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला ऑफिसच्या उद्घाटनाच्या करता, कार्यकर्त्यांच्या भेटीच्या करता बोलवलेलं होतं. मी कार्यक्रम पण स्वीकारलेला होता. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः ठाणेकरांनो, की आज रेड अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. सरकारने आवाहन केलेलं आहे की बाबा कामाशिवाय कोणी बाहेर पडू नका आणि घरातच राहण्याचा प्रयत्न करा. अगदीच इमर्जन्सी असेल तर बाहेर पडणं वेगळं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना अशा प्रकारचं आवाहन करतो त्यावेळेस मी स्वतः इथून 5 वाजता निघून आपल्या परिसरामध्ये येणं मला उचित वाटलं नाही. शेवटी आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना आवाहन करतो त्याची सुरुवात आपल्याकडनं केली पाहिजे. म्हणून नाईलाजास्तव मला आजचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागलेला आहे. मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की पुढच्या वेळेस मी नक्की साधारण हवामान खात्याचा अंदाज बघून ज्या दिवशी आपल्याकडे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट नसेल त्या दिवशी मी तिथे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीन. त्यावेळेस आपण एकमेकाला भेटू. ठाणेकरांनी नेहमीचा मंचावर प्रेम दाखवलेलं आहे. इथून पुढे देखील आम्ही ठाणेकरांना कुठं अंतर पडून देणार नाही, हा देखील शब्द मी या निमित्तानं देतो. आपण सगळ्यांनीच काळजी घ्या. आपणही तिथं या अतिवृष्टीमध्ये कुठं घरं जे काही खराब असतात, तिथं काही ऍक्सिडेंट होतात, तशा प्रकारच्या कुठल्या घटना घडू नये. म्हणून जी काळजी घ्यायची असते ती जरूर ठाणेकरांनी घ्यावी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो प्रतिसाद आपण सगळे देत आहे, आमचे सहकारी आनंदजी परांजपे, नजीब मुल्ला, बाकीचे सगळे माझ्या सहकाऱ्यांना जे आपण मनापासून पाठिंबा देत आहे, त्याबद्दल ठाणेकरांना धन्यवाद. नमस्कार. हिंगनघाट शहर और तहसील में कल रात में भारी बारिश ने जोरदार कहर बरपाया, इसलिए नागरिकों में बड़े प्रमाण पर परेशानी का सामना करना पड़ रहा है. शहर के भाकरा नाला इलाके में प्रशासन की ओर से रात में बचाव कार्य भी चलाया गया. भाकरा नाला इलाके में बाढ़ की स्थिति को देखते हुए बड़ी संख्या में लोगों को नाले के पास से हटाया गया था. तहसीलदार सतीश मासार ने कहा कि बारिश की तीव्रता अब कम हो गई है और स्थिति नियंत्रण में है. पानी का बहाव धीरे कम होते दिख रहा है. तहसीलदार सतीश मासार के प्रत्यक्ष मार्गदर्शन में नायब तहसीलदार कामले, तहसील प्रशासन टीम बाढ़ग्रस्त इलाकों का निरीक्षण कर रही है. तालुके में जिन क्षेत्रों में समस्या उत्पन्न हुई है वहाँ तहसीलदार मसाड़ और टीम द्वारा नागरिकों की समस्याओं को दूर किया जा रहा है. काल मोठे प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. जवळपास 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला, त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत नदी नाल्याच्या पुरामुळं. प्रशासन पूर्ण अलर्ट मोडवर आहे, उपाययोजना केलेल्या आहेत. सर्व नागरिकांना एक विनंती आहे की पुलावरून नाल्यातून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये किंवा पाण्यात वाहन घालण्याचं धाडस करू नये. तसेच विजा चमकत असताना, पाऊस सुरू असताना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. परिसरात काल रात्रीपासून शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळे अतिवृष्टीसारखा मोठा पाऊस जो हिंगणघाट तालुक्यात आला आहे,
आता आपण आहोत कुणबी नाल्याच्या या परिसरात. कुणबी नाल्यात जो आहे कुणबी गावाचा जनसंपर्क सुद्धा तुटलेला आहे. कुणबी नाल्याची आजची परिस्थिती पाहू शकताय. नाल्यावर मोठ्या प्रमाणात जे पाणी वाहून राहिलेलं आहे. अलीकडून पलीकडली जी वाहतूक आहे बंद झालेली आहे. अलीकडे बसेससुद्धा मोठ्या प्रमाणात लटकलेल्या आहे. अशी परिस्थिती कुणबी नाल्यावर झालेली आहे. अनेक कुणबी नाल्यामध्ये कुणबी गावात जी आहे परिस्थितीसुद्धा बिकट आहे. अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रेस्क्यू करण्यात आला आहे अशी माहिती प्रशासनाकडून दिली आहे. त्याच्याकडे बचाव कार्य कुणबी भागात सुरू आहे. अशी परिस्थिती हिंगणघाट तालुक्यासह आता नागरी रोड ज्या कुणबी नाल्यावर आहे मोठी बिकट परिस्थिती आहे. पाणी जे आहे पुलाच्या वरून वाहत आहे अशी परिस्थिती दिसून राहिलेली आहे. आपण महाकाली नगरीत आलो आहोत. महाकाली नगरीत शहरात जे आणि तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे महाकाली नगरीत निर्माण झाली होती. आपल्याबरोबर दादा आहे. दादा मला सांगा आपल्या परिसरात काल काय परिस्थिती होती रात्रीच्या दरम्यान. काल रेस्क्यू टीम काही आलती नाही. आम्ही फूक काही बघितली पण काही आले नाही. पाणी फूक स्पीडनं वाढलं आहे. पहिलीपेक्षा पोस्ट स्पीडनं वाढलं आहे. एवढं खोली करून असूनही काही मतलब नाही झालं. मला सांगा गेल्या वर्षीची जी परिस्थिती होती आणि या वर्षीची परिस्थिती होती तशीच होती का परिस्थिती गेल्या वर्षीच्या भयंकर होती. नाही भयंकर होती. कारण की पाणी एवढं रात्री स्पीडनं वाढलं काही लोकांना कसं भटकायला काही टाईमच नाही भेटला. एकूण मला सांगा नाल्याचं खोलीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. नाला मोठा करण्यात आला आहे तरी पण हे पाणी गेल्या वेळेसपेक्षा मोठ्या प्रमाणात इथं घुसलं आहे. आपलं प्रशासनाकडून काय म्हणणं आहे. आता काहीच नाही. उपक्ष तर काहीच नाही सध्या. आता तुम्ही जे करसान ते होईल. एकूण नागरिकाकडे आपण चाललो आहोत. नागरिकाशी बातचीत करत आहोत. महाकाली नगरीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो जलसंचय निर्माण झाला होता मोठ्या प्रमाणात रात्री 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाढलं. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. लोकांना मदत नाही मिळाली. वारंवार या परिसरात जी आहे पूरपरिस्थिती प्रत्येक पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसात निर्माण होत आहे. अशीच खंत जी आहे लोकांनी लोक आमच्याकडे सांगत आहे. महाकाली नगरीतल्या भाकरे नाला या परिसरात महाकाली नगरीत काल पावसाने संध्याकाळपासून हिंगणघाट तालुक्यासह हिंगणघाटात जोरदार बॅटिंग केली. तेव्हा महाकाली नगरीत काय परिस्थिती होती तेथील नागरिकांकडून विचारू. ताई मला सांगा काल आपल्या परिसरात काय परिस्थिती होती. खूप जास्त प्रमाणात पाणी आलं आहे आणि आमच्या घराला चढायला थोडंसं बाकी होतं पाणी. आणि सगळीकडे पाणीच पाणी होतं. बऱ्याचशा घरांचं नुकसानही झालेलं आहे. काहींचे सामान वाहून गेले. काहींच्या पाण्याच्या टाक्या ज्यांनी नवीन आणलेल्या होत्या बसवायच्या होत्या त्याही गेलेल्या आहेत. भरपूर नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असंच इच्छा आहे. काल रात्री जे आहे प्रशासनाकडून काही बचाव कार्य किंवा आपल्या सतर्कतेत नाही त्यांनी काही दक्षता घेतलेली नाही. आणि आम्हाला काही म्हणजे असं म्हणजे माहितीही झालं नाही की कोणी आलं आहे वगैरे वगैरे. फक्त इथे जेव्हा आम्ही खिडकीतनं जागून पाहिले ते लाईट वगैरे दिसले एवढंच. एकूण आपल्या परिसरात किती नुकसानाचं प्रमाण असेल किंवा कोणाच्या घरात पाणी गेलेलं असेल. नुकसानाचं म्हणजे इथे 5-6 घरं असे आहे की एकदम खालच्या थरावर आहे 3 फुटावर 4 फुटावर त्यांच्या घरात वगैरे. त्यांच्या घरामध्ये किती फूट पाणी होतं. जवळपास घरात पाणी घुसलेले होतं तर म्हणजे टोंगड्या एवढ्याला पाणी गेलेलंच आहे काहींच्या घरात. एकूणच आपण महाकाली नगरीतल्या भाकऱ्या नाला या परिसरात आलो आहोत. इथे परिसरातील नागरिक आहे. महाकाली नगरीत मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे लोकांच्या घरात शिरलं होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली होती असे नागरिकांचं म्हणणं आहे. महाकाली नगरीत आलो आहोत. पावसाने शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून बॅटिंग केली. इथे पूरची परिस्थिती जी आहे रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आपल्यासोबत एक दादा आहे त्यांना विचारू. काय दादा मला सांगा काल रात्रीच्या वेळेस आपल्याकडे काय परिस्थिती होती. परिस्थिती खूपच गंभीर होती. ते जे पावसामुळं कसं आहे 10:30 ते 10:30 दरम्यान पाऊस सुरू झाला आहे. त्यानंतर कसं आहे पाणी तिकडलं आमच्या की याच्यामध्ये आमच्या घराजवळ पूर्ण एकदम घराला पूर्ण टेकलं होतं. तिकडलं जे आहे काही कोणाचं नुकसान वगैरे तर खूपच नुकसान झालं त्याचं. म्हणजे कोणाच्या टाक्या कोणाचं काही कोणाचं आता माझ्या घराजवळची गाडी माझीवाली गाडी पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण एकदम वाहून गेली होती पूर्ण गाडी. आणि त्याच्यामुळं दुसरी गोष्ट कशी आहे ह्या नाला जो केला आहे. मला सांगा नाल्याचं मोठ्या प्रमाणात खोलीकरण केलं. याच्यात पैसे सरकारने खर्च केले पण तरी पण फायदा होत नाही. गेल्या वर्षीच्या परिस्थिती आता काय म्हणणं आहे प्रशासनाचं. नाही प्रशासनाचं म्हणणं एकच आहे की ह्या जो नाला जो आहे हे तुम्ही फक्त खोल केला नाही ह्या फक्त रुंदीकरण केलं आहे. रुंदीकरण करून याचा काही फायदा होत नाही असं आमचं म्हणणं आहे. काल रात्रीच्या दरम्यान प्रशासनाकडून आपल्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता किंवा प्रशासनाकडून कोणी रेस्क्यू टीम आली होती. नाही काहीच त्याचा काहीच हे नव्हता आला आम्हाला. त्याच्यामुळं आम्हाला काहीच माहीत नाही. काल रात्रीच्या दरम्यान आपण बचाव आपला स्वतःच केला. हो स्वतःच केला. स्वतःचा बचाव स्वतःच केला आम्ही. परिस्थिती बिकट होती. हो बिकट होती. किती पाणी म्हणजे पाऊस जो वाढला 10 वाजतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला हिंगणघाट शहरात तेव्हा कुठपर्यंत पाणी म्हणजे टोंगळाभर होतं माणूसभर कसं पाणी होतं. तरी नाही का कंबर पाणी होतं. इकडे तर माणूस पाणी होतं इकडे नगरीमध्ये या महाकाली नगरीमध्ये जे घरं आहे हे जवळपासचे
इथे तर खूपच पाणी होते, मंदिराच्या मागेही माणूस माणूस पाणी होते. आता पाणी मोठ्या प्रमाणात जे आहे कमी झालेलं आहे, इतक्या लवकर पाणी उतरलेलं आहे, तेव्हा तुम्ही प्रशासनाकडून काय सहकार्य करण्यात आलं किंवा प्रशासनाची काय सतर्कता देण्यात आली होती आपल्याला? सरकारकडून काय म्हणण्यात आलं होतं? काही आलं तिकडं काहीच नाही. एकूणच महाकाली नगरीत पाहू शकता आपण हा मोठा नाला आहे. या मोठ्या नाल्याचा जो जलप्रवाह आहे या नगरीत गेला आहे. गेल्या वेळेसही याच नगरीत मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या दुसऱ्याच दिवशी याच नगरीतला दौरा केला होता. ही परिस्थिती प्रत्येक वर्षी या नगरीवर येत आहे, अशीच परिस्थिती इथे निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी असल्याची नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात महाकालीत 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी नागरिकांचं म्हणणं आहे. आपण भाकरा नाला या परिसरात आलो. महाकाली नगरीत काल रात्रीच्या वेळेस परिस्थिती बिकट होती, मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं आहे. महाकाली नगरीतले रहिवासी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी वाचित करू आहे. काय परिस्थिती होती रात्री मला सांगा. रात्री काल महाकाली नगरीतली काय परिस्थिती होती? काल पाऊस बापरे इतका आला, 9 वाजेपासून ते इतका मुसळधार पाऊस होता. जे नाल्याजवळचे घरं आहे ते तर अक्षर तर पूर्ण पाण्यामध्ये नाही का हे झाले आहे. त्यांचे जीवनावश्यक वस्तू आहे ज्या अन्नधान्य तेही पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेले आहे. आम्ही आत्ताच ते पाहून आलो आहे, भरपूर प्रमाणात पाणी आहे. आमच्या तर घरामध्ये अँकलपर्यंत पाणी होतं अंगणामध्ये. एकूण काय परिस्थिती ती प्रशासनाकडून काय सतर्कता बाळगण्यात आली? सतर्कता काहीच बाळगण्यात आली नाही. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणीच इकडे येऊन बघितलं नाही काय पूर परिस्थिती आहे पाहून. मागच्या वर्षी जी परिस्थिती होती तेव्हा तर ते NDRF वाले आले होते, पण ह्यावेळेस कोणीच येऊन नाही बघितलं रात्री. मागच्या वेळेस पेक्षा परिस्थिती यावेळेस कशी होती, म्हणजे बिकट होती का? मागच्या वेळेस पेक्षा ह्यावेळेस परिस्थिती थोडं म्हणजे पाण्याची लेवल ही थोडी जास्त होती. एकूणच महाकाली नगरी परिसरातल्या नागरिकांकडून आपण बातचीत केली आहे. संध्याकाळच्या वेळेस बचाव कार्य आले नाही, मोठ्या प्रमाणात महाकाली नगरीत पाणी असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. कुणबी गावाची जे आहे दळणवळणाची जे पुलावरून वाहतूक होते ते बंद झालेली आहे. आपल्याबरोबर तालुका प्रशासनाकडून मंडळ अधिकारी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, काय बचाव मला सांगा, काय बचाव कार्य सुरू आहे, काय परिस्थिती आहे? लाडकी गावामध्ये खूप प्रमाणात पाणी आलं आहे, घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि तिथले लोकांची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायतमध्ये आणि इतरत्र सुरक्षितस्थळी केलेली आहे, परंतु तिथली वाहतूक सध्या बंद आहे. म्हणजे कुंभी नाला आणि सातेपळ नाला या दोन्ही नाल्यावरून वाहतूक बंद आहे सध्या, पण पाणी उसरत आहे सध्या, तर वाहतूक सुरळीत चालू होईल. प्रशासनाकडून कुठल्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणार? रेस्क्यू टीम किंवा NDRF किंवा मोठे जे दल आहे ते बोलवले गेले आहे का? सगळं आमचे सगळं तयार आहे, परंतु अशी कोणती परिस्थिती नाही की जेणेकरून यांचा उपयोग करता येईल म्हणून. म्हणजे NDRF वगैरे सगळे तयार आहे. या कुणबी परिसरात जे आहे मोठी गंभीर परिस्थिती कुठे निर्माण झालेली आहे का? नाही, अशी कोणती गंभीर परिस्थिती नाही, परंतु एक कार वाहून गेलेली आहे आणि त्या कारमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. कार आमच्या इथे नाल्याला अडकलेली आहे, परंतु अशी कोणती जीवितहानी झाली नाही. एकूणच आपण या परिसरातल्या मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रशासनाकडून जे बचाव कार्य किंवा प्रशासनाकडून काय उपाययोजना आखल्या जातात त्याच्याबद्दल माहिती घेतली. प्रशासनाकडून सांगितलं जाते का बचाव कार्य सुरू आहे, कुठलीही गंभीर परिस्थिती तरी तालुक्यात निर्माण झालेली नाही. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि नोरकर की रिपोर्ट. आज के बुलेटिन में वक्त चला यही रुकने का. ताजा खबरों से रूबरू होने के लिए आप देखते रहिए BCN न्यूज. नमस्कार.